सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळते। आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं, ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा। आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल। मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार। एक वेळ अवश्य भेट द्या। शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव। संपर्क 90 49 22 60 40। पतीच्या आत्महत्येस जबाबदार आरोपींच्या विरोधात कारवाई करा, पत्नीचे भावनिक आवाहन। डोंबिवलीतील संदप गावात राहणाऱ्या प्रल्हाद पाटील याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ तयार करून सुसाईड नोट लिहिली होती। व्हिडिओमध्ये त्याने व्यवसायात होत असलेल्या छळाची व्यथा मांडली असून 15 जणांच्या विरोधात ठाणे जीआरपीने गुन्हा दाखल केला होता। प्रल्हाद पाटील यांच्या पत्नीने न्यायासाठी आवाहन केले आहे। नवऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे। कारवाई होत नसल्यास आम्हाला विष द्या, मी आणि माझा मुलगा आत्महत्या करू, असा इशारा प्रल्हाद पाटील यांच्या पत्नी स्वप्ना पाटील यांनी दिला आहे। माझ्या पतीस त्रास देत होते, पण 6 वर्षापासून खूपच त्रास दिला त्यांनी, पण गेले 2-3 महिन्यापासून त्यांनी जास्तच त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली, जास्तच म्हणजे त्यांना खूपच त्रास द्यायची सुरुवात केली। त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये होते, अक्षरशः झोपायचेसुद्धा नाही, जेवायचेसुद्धा नाही ते, एवढं त्यांनी त्रास दिला होता त्यांना। ते संदीप माळी आणि तृप्ती पाटील, ॲडव्होकेट तृप्ती पाटील, ह्या दोघांनी मिळून, हे दोघं सूत्रसंचालक आहेत ह्या सगळ्याचे, ते सांग संदीप माळी सांगत होतं का, तू केबल काढून टाक, तुझी केबल काढून टाक, नाही तर तुला मी ठार मारेन, अशी वेळोवेळी धमकी द्यायचा तो। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0-21-92-26-69-12-72-76-47-54।